नाशिक आणि हिंगोलीच्या जागेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. संजय राठोड आणि सुहास कांदे देखील वर्षावर हजर आहेत. नाशिकची जागा सोडल्यास शिवसेनेची ताकद कमी होईल असं शिवसेना नेत्यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंसोबतच्या चर्चेदरम्यान ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान गोडसे हे नाशिकच्या जागेबाबत 10 पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार असल्याची माहिती आहे. नाशिकची जागा छगन भुजबळांना दिल्यास मोठं बंड होईल. त्याचा नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात पक्ष संघटनेला मोठा फटका बसेल असा या अहवालामध्ये असल्याचं कळतं आहे. अधिक माहितीसाठी जाऊया सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सूरज, आपण बघतोय की हेमंत पाटील असतील किंवा हेमंत गोडसे असतील हे दोघेही आता वर्षावर पोहोचलेले आहेत. काय घडामोडी आहेत वर्षा निवासस्थानी? नक्कीच संदीप, जसं तू म्हणाला तसं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डोक्याचा ताप जरा आणखीन वाढणार आहे. कारण नाशिक आणि आता हिंगोली मध्ये हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील हे दोघं जण वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांची चर्चा त्यांची सुरू आहे. पाहायला गेलं तर हेमंत गोडसे यांची जी नाशिकमधून उमेदवारी आहे ती आता कुठेतरी जाणार आहे असं कळतं अशा चर्चा रंगल्या आहेत. कारण नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार असं चर्चा रंगल्या होत्या आणि त्यामुळे कुठेतरी हेमंत गोडसे नाराज होते, त्यांचे समर्थक आक्रमक झाले होते. याआधी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांनी भेट घेतली होती. जर का उमेदवारी छगन भुजबळांना गेली तर कुठेतरी आपल्याला फटका पडेल, एक मोठं बंड होईल अशी जी भूमिका आहे ती हेमंत गोडसेने त्यांच्या समर्थकांनी घेतली होती. आज वर्षा निवासस्थानी हेमंत गोडसे दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी ते चर्चा करत आहेत. दुसरीकडे हेमंत पाटील देखील वर्षावरती आलेले आहेत. कुठेतरी हेमंत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर स्थानिक भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी नाराज आहेत. त्यांचं एक असं मत आहे की हेमंत पाटील यांना उमेदवारी न देता शिवसेनेच्या चिन्हावरती दुसरा उमेदवार द्या अशी जी मागणी आहे ती भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे कुठेतरी हेमंत पाटील आणि हेमंत गोडसे हे दोघेही आता वर्षावरती दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. आता पाहणं हे महत्वाचं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमके आता कोणती भूमिका घेतात, ते नेमकं आता काय या सर्व प्रकरणं कसे काय ते आता हाताळतात. सूरज, या बैठकी संदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत. होता धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. या उमेदवारी संदर्भातला तिढा काय एक नजर टाकूया. आपण बघतोय नाशिकची जागा भाजपला मिळावी स्थानिक भाजप नेत्यांनी अशी मागणी केली आहे. मात्र नाशिकचे विद्यमान खासदार गोडसेंकडून पुन्हा तिकीट मिळण्याची मागणी करण्यात आली. भाजपने नाशिकच्या जागेवर दावा केल्यावर गोडसेंनी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केलं. हिंगोलीत हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांचा विरोध आहे. हिंगोलीच्या जागेवर उमेदवार बदलण्याची भाजप नेत्यांनी मागणी केली आहे. भाजपच्या मागणीमुळे नाशिक हिंगोलीच्या उमेदवारीचा शिंदेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.